नांदूर मानूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमनपदी सोमनाथ हांबळे यांची निवड. नांदूर मानूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली असून या नांदूर मानूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सोमनाथ किसन हांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोमनाथ हांबळे यांचे सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश कारभारी निमसे आणि सभासदांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आपली चेअरमनपदी निवड झाल्यावर सोमनाथ हांबळे यांनी आनंद व्यक्त करत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. नमस्कार, मी सोमनाथ किसन हांबळे. मानूर काल आमची नांदूर मानूर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी माझी निवड झाली आणि आमचे मार्गदर्शक उद्धव बाबा निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संस्था खूप चांगली आहे आणि कामकाज पण खूप चांगलं आहे आणि आमची वसुली 100% आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी डिव्हिडंड वी म्हणजे वाटतो आम्ही आणि शेतकऱ्यांसाठी आमचं चांगलं काम चालू असतं. मी पहिले पण 2 चेअरमन झालेलो आहे आणि आत्ता पण मी चेअरमन झालो आहे आणि इथून पुढे मी संस्थेच्या हिताचं चांगलं काम करणार आहे आणि आमच्या संचालक मंडळाने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला बिनविरोध निवडून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचे पण आभारी आहोत. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.